नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. अलिबाग इथून उरणला मोबाईलची डिलिव्हरी देण्यासाठी दानिश शेख हे पेणजवळ असलेल्या हिमगौरी हॉटेलबाहेर थांबले असता एका चोरट्याने शेख यांच्या मोटरसायकलमधून 1,27,793 रुपये किमतीचे 57 मोबाईल चोरून नेले. यासंदर्भात दानिश शेख यांनी पेण पोलीस ठाण्यात रिसर तक्रार दाखल केली होती. पेण पोलिसांनी त्वरित तपास पथक तयार केलं. या पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय मोरे, पोलीस हवालदार प्रतीक सावंत, सचिन शेलार, स्वप्नील एरुणकर, पांडू पाटील आणि अभियंता मोकल यांचा समावेश होता. चोरीला गेलेल्या मोबाईलचा IMEI नंबरवर लक्ष केंद्रित करून एका मोबाईल वापर करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा मोबाईल त्याला पेण फणस डोंगरी इथे राहणाऱ्या याकूब मुसा शेख या व्यक्तीने दिल्याचं सांगितलं. पोलिसांनी ताबडतोब याकूब मुसा शेख याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 1,05,000 रुपये किमतीचे 45 मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आलेत. केवळ 3 दिवसात पोलिसांनी चोराला गजाड केल्याने पेण तालुक्यात पोलिसांचं कौतुक होत आहे. वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर, सबिर रिपोर्ट, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.